पण पाणी नव्हतं तर लोक कशी त्रास जायची? भरपूर त्रास होता. इथून एवढं दुरून लांबून झाला, तिथं पाचनाडाकडे जायचं, कोणी कोणी पाटलाकडे जायचं, खूप दूर दूर जायचे. आमच्या एरियाला किती ते 23 वर्ष झाले. 23 वर्षाच्या नंतर एक नळावर आमची पूर्ण वस्ती पाणी भरत होती. आज आमच्या वस्तीला दारोदारी नळ येणार आहे आणि जन हक्क समितीमुळे झालेलं आहे. वस्तीमध्ये फक्त 30 मिनिटं पाणी भेटते 10-10 घरांच्या मध्ये. गोर गरीबाची बेघर म्हणून लावी ती पाण्याची कहाणी ऐकाव सरकार. आज तुम्ही पंचशील नगर मध्ये एक आनंदाचा उत्साह बघत आहात, कारण गोवंडीच्या एमईस्ट वॉर्ड मध्ये पंचशील नगर मध्ये गेल्या 20 वर्षापासून लोक पाण्यापासून वंचित होते. त्यांचा पाण्याचा संघर्ष आज संपलेला आहे. पाणी हक्क संघर्ष समिती, जनहक्क संघर्ष समिती आणि व्हिडिओ व्हॉलेंटियरने मिळून या वस्तीमध्ये पाणी यावं यासाठी प्रयत्न केला. वॉर्ड अधिकाऱ्यांनी वॉटर फॉर ऑल या योजनेच्या अंतर्गत या वस्तीमध्ये पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. पाणी हक्क समिती एक कॅम्पेन है कि जहाँ एक सोच है, मतलब कि जहाँ इंसान वहाँ पानी. समिति करीब मुंबई के 52 से 54 बस्तियों में काम करती है. बस्तियों में लोगों को दिक्कत होती है पानी की, उस लोग मिलके जब जुड़ते हैं ना, तब वो लोगों ने मिलके सब एक संगठन बनाया. पानी एक समिति लोगों का संगठन है. आज से करीब 14 से 15 साल पहले बाहर कंट्री से कंपनी आई, उन्होंने अलग अलग तरह से ऑफर किया और बीएमसी को प्राइवेटाइजेशन करने की तरफ बीएमसी बढ़ने की कोशिश भी करी. तो मुंबई के अलग अलग संस्था संगठनों ने, बस्ती के लोगों ने मिलकर एक आवाज उठाई और तब पानी एक समिति फॉर्म हुई. प्राइवेटाइजेशन करने से रोका बीएमसी को, तो हम तब पता चला बीएमसी, मतलब पानी एक समिति को, कि बीएमसी का सर्कुलर ये कहता है कि 1995 वाले को ही पानी मिलेगा. 1996 में आया इंसान वो पानी नहीं पी सकता है. तब पानी एक समिति ने इस चीज की एडवोकेसी की. 2012 में पिटीशन फाइल किया कि हाईकोर्ट में, और 2 साल की मेहनत मुशक्कत के बाद पानी एक समिति ने कोर्ट से केस जीता. वाटर फॉर ऑल करके एक पॉलिसी आई, मतलब कोर्ट ने जजमेंट दिया बीएमसी को, बीएमसी ने सभी को पानी देना चाहिए. उसमें काफी अच्छी जीत हुई है पानी एक समिति की, जिसमें कि बीएमसी जो 2-3 साल पहले हमने काफी सारे फॉलोअप किए, ह्यूमन राइट कमीशन तक गए, बीएमसी ने नहीं माना. तो फाइनली हमें खुशी के आसार नजर आए कि पानी की लड़ाई हमने जीत ली. मगर 2 साल हो गए बीएमसी ने पॉलिसी अमेंडमेंट नहीं, नई पॉलिसी बनाई नहीं हाईकोर्ट के जजमेंट के बाद. मतलब बीएमसी हाईकोर्ट के जजमेंट को भी नहीं मान रही थी. कैंपेन किया पानी पिलाओ अभियान, बस्तियों से लोगों ने जो पानी पीते थे जिस जरिए से, जैसे कि कुछ लोग चोरी का, मतलब इलीगल पानी किसी का भी नहीं था, किसी के बॉडी का जरिया है, किसी का जरिया है कि किसी से मांग के पानी, कोई गटर के पास से पानी गुजरा उसमें से पानी, कोई सेवर लाइन से पाइप गुजरी है तो सेवर लाइन से पानी भर रहा है. ऐसे लोग जो पानी पीते थे वही पानी पिलाओ अभियान में ऐसा तय किया हमने कि पानी हक समिति ने कि सभी लोग अपने अपने जो रोजमर्रा की जिंदगी में पानी पीते वो पानी बीएमसी को पिलाएंगे. तो सभी के सभी हेड ऑफिस बीएमसी के पहुंच गए और वहां पहुंच के करीब 2000 से 3000 लोग, और उस लोगों को कहा कि आपकी कैपेसिटी नहीं है, सिंपल में बोले तो औकात नहीं है पानी पिलाने की, तो जो हम पानी पीते आप वाला पानी पी के देखे जरा. फिर 2 दिन के अंदर बीएमसी की पॉलिसी बनी वाटर फॉर ऑल करके. सभी बस्तियों से ऑनलाइन एप्लीकेशन किए, सभी बस्तियों से एप्लीकेशन करीब 2000 के आसपास हमने एप्लीकेशन किए. 2019 में भीमनगर में पानी आया, 20 के लास्ट में मंडाला में पानी आया, अलग अलग जगह पे बस्तियों में पानी आया. करीब अब तक 2000 से ज्यादा फैमिलीज को पानी आ चुका है पानी समिति की बदौलत. मग कसं वाटतंय आता पाणी येते दरवाजा? मला जरा बरं वाटतंय, कारण की आम्हाला आता पूर्ण पाण्याविषयी सुविधा आली ना. इथं म्हणजे एका नळावरती सर्व झोपडपट्टी पाणी भरायला लागलं होती, आम्हाला म्हणजे आता आम्हाला एकदम छान वाटतंय. हा शुभम भाऊन यशोधरा काय आलेली, कसं वाटलं? एकदम चांगलं वाटलं की घरी बसल्या बसल्या नळ चालू करायला भेटलं आणि पाणी भरायला भेटलं. म्हणून कधी विचार केला होता का तू असं? असं कधीच नाही केलं. लोकांसाठी फॉर्म भरले तुम्ही? किती वाजेपासून किती वाजेपर्यंत येते? 1 ते 4 वाजेपर्यंत. स्वतः जाऊन पैसे भरले, तुम्ही पण आले होते आमच्या संगती. याच्या आधी कधी तुम्ही स्वतः जाऊन पैसे भरले होते का बीएमसी मध्ये किंवा अर्ज दिला होता? नाही नाही, तुम्हीच आले, तुम्हीच करून दिलं. तुम्ही संगती आले तेव्हाच झालेलं नाही. आणि एकटे गेले असते तर त्यांनी केलं असतं का? पैसे जास्त घेतले असते.
घरोघरी नळ झाले ना आता, पण आता नळ आल्यापेक्षा सुधार आलाय. झोपपट्टी इंडिया हे भारी झाले. पहिले बिना आंघोळीचे कसे जायचे, कधी कपडे धुवायला पाणी नव्हतं, कधी आंघोळ करायला पाणी नव्हतं. पण आता पाणी नळ आल्याच्यामुळे वेगळे एकदम स्वच्छ पण जातात आणि कपडे पण धुतले जातात, आंघोळ पण होतात. कुठे जातात स्वच्छ? शाळेमध्ये किंवा मग कुठं फिरायला, कुठं पण एक काम नळ त्याला. चांगले चांगले लोक यामध्ये उठत बसतात. पहिले लाज वाटायची की आंघोळ नाही केली, कपडे कसे काय कसे म्हणून सणे. आता जायला पण शरम नाही वाटत, असं वाटतं की समोरचा व्यक्ती जसा दिसतो तसंच आपण पण दिसतोय. वस्तीत पाणी आलं तर कसं वाटलं? एकदम छान वाटलं. लोक काय म्हटले का तुम्हाला? केली खूप तारीफ केली आमची, त्याच्यावरून पण खूप छान वाटलं आम्हाला आमची तारीफ झाल्याबद्दल. कोणी आमच्याबद्दल सांग बोल. आमच्या पाण्याची कहाणी ऐकाव सरकार. लांबाच्या सिग्नलला डंपिंगच्या पाशी डब्बा मडकान हंडा कळशी, डब्बा मडकान हंडा कळशी, डब्बा मडकान हंडा कळशी. अरे लांबाच्या सिग्नलला डंपिंगच्या पाशी डब्बा मडकान हंडा कळशी, डब्बा मडकान हंडा कळशी, डब्बा मडकान हंडा कळशी. रात्रीच्या पारी पाण्याची सारी घेऊन निघालो सरकारच्या दारी. पाण्याची कहाणी ऐकाव सरकार.